जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम जिल्हा बँक राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनाकडून भरली जाईल. बंद पडलेल्या अवसायनातील संस्थांची मुद्दलाची 100% थकबाकी तर सुरू असलेल्या संस्थांची 50% थकबाकी राज्य शासन भरेल. त्याचा जिल्ह्यातील 8 संस्थांना 12,57,00,000 रुपये मिळणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या थकीत कर्जमाफीबाबत आमदार मानसिंग नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आदीजण उपस्थित होते. सहकार आयुक्त दीपक तावरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ बैठकीत VC वरून सहभागी झाले. सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी संपूर्ण व्याजाची थकबाकी माफ केल्यास उर्वरित थकीत मुद्दलाची रक्कम राज्य सरकारतर्फे भरली जावी. बंद पडलेल्या आणि अवसायनातील संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर सुरू असलेल्या संस्थांची 50% थकबाकी राज्य शासन भरेल.